माहेरमध्ये आज अनेक लोक राहतात. जे रस्त्यावर राहतात त्यांच्यासाठी ही संस्था सुरू केली. संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या मुलांना आम्ही सांभाळलं. मला पैशासाठी काम करायचं नाही, प्रेम हाच धर्म आहे हे मानून मी कार्य करीत आहे. तसंच काम समाजात व्हायला हवं असं मत माहेर संस्थेच्या संस्थापिका व ज्येष्ठ समाजसेविका सिस्टर लुसी कुरियन यांनी व्यक्त केलं. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं 6वा आदर्श माता पुरस्कार नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण, सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला, कर्नल महादेव गुगे, राहुल जगताप, पूजा पारगे, प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशीला चव्हाण, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. साडी, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्काराचं यंदाचं 6वं वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. हम लोग सब सोचेंगे मेरा मां को मैं रोड पर नहीं देंगे, माहेर संस्था साथी क्यों खड़ा रहेंगे, क्योंकि माहेर में आज 2600 लोग रहता है. एक संस्था ने 670 हाउसेस क्यों मैं को खोलना पड़ा, क्यों? बिकॉज दे वर ऑन द रोड. जो रोड में है उनको मैं उतार के संभालते हैं. बच्चे लोग नहीं है संभालने के लिए, पागल हो गया माँ उसको उधर रोड पर, पागल हो गया बाप रोड पर है उनको मैंने उकाता है. बच्चे लोग भीख मांगते हैं वो बच्चों को मैंने उकाता है. जो बच्चों को रोड पर छोड़ दिया, गेट के सामने मेरे गेट के सामने रख के चले गया, क्यों? लड़की है, वो लड़की को मैं संभालती हूँ. इट्स नॉट माय हाउस, मैं शादी नहीं किया. अब मेरे को कोई तो लिखता है एक बच्चे में एक संस्था में गया, मैंने पूछा दीदी आपको क्या सैलरी मिलते है? बच्चों मेरे को सैलरी नहीं चाहिए, मैं सैलरी के लिए काम नहीं, शादी नहीं किया, किसके लिए मैं जमा करूँ? ओके, आई एम डूइंग, मैं तो माहिर खाना देता है रहने के लिए, थोड़ा एक बेड मिला है, मैं खुश हूँ. मैं कुछ पैसा के लिए काम नहीं करने के लिए, दिल से मैं तो काम करेंगे. आप सबको आई हैव केप्ट, लव इज माय रिलीजन बोलेगा तो प्यार से मैं तो सबको संभालना, यही मेरा ये है, दूसरा कुछ नहीं है. सो व्हेनेवर यू आर फ्री प्लीज कम टू माहिर सर, प्लीज. थैंक यू सो मच, आई हैव टू विजिट माहिर. थैंक यू सो मच. वर्तमानपत्रामध्ये या सगळ्या बातम्या असतात. इथे
तुम्ही सगळे तरुण मुलं मुली आहात, मुलींवर तर आपण चांगले संस्कार करतोच, पण माझी सर्व मातांना विनंती आहे की त्यांनी मुलांवर देखील संस्कार करावे. त्या करतच असतात, परंतु मोठं झाल्यानंतर एक वेगळी विचारसरणी मुलं अंगीकारतात आणि आपल्यावर जे संस्कार केलेले आहेत ते कुठेतरी विसरले जातात. आईला वाटतं की माझे संस्कार कुठेतरी कमी पडलेले आहेत, परंतु तशी गोष्ट निश्चितच नसते. मुलं वेगळ्या वाटेवर चालायला लागलेली असतात आणि आई वडिलांचं ऐकत नाही. मुलांना माझी कळकळीची विनंती आहे की जेव्हा आपण असं कुठलं कार्य किंवा असं कुठलं काम करत असतो जे समाजाच्या हितकारी नाही, किंवा मुलींची छेडछाड म्हणा, छोट्यात छोटं उदाहरण सांगते, तेव्हा हा विचार त्यांनी करावा की आपली बहीण, भविष्यात चालून आपली मुलगी या ठिकाणी असेल तर एक बाप म्हणून, एक भाऊ म्हणून, मग तो मोठा असू देत, भाऊ छोटा असू देत, आपले काय भावना असतात.